हे आहे क्रॉफर्ड मार्केट मधील अब्दुल रहमान स्ट्रीट येथील द डेकोर क्वीन हे शॉप। या शॉप मध्ये तुम्हाला बर्थडे पासून ते हळदी सेरेमनी पर्यंतचे सगळे डेकोरेशनचं सामान हे अगदी होलसेल दरामध्ये मिळेल। तसंच तुम्हाला जर तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे मार्केट एक उत्तम पर्याय आहे। नमस्कार, मी मयुरी सरशराव आणि आता तुम्ही माझ्या मागे जे बॅकग्राऊंड बघता त्यावरून तुम्हाला कळलं असेल की इथे सगळं बर्थडेचं सामान तुम्हाला दिसेल। जसं इकडे बर्थडेला आपण ज्या मागे जे लावतो ते सगळं डेकोरेशनचं सामान आहे इकडे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे एक होलसेल शॉप आहे, इकडे क्रॉफर्ड मार्केटमध्ये हे शॉप आहे आणि इथे तुम्हाला होलसेलमध्ये सगळे जे प्रोडक्ट आहेत किंवा तुम्ही बर्थडेसाठी किंवा अगदी हळदीसाठी सुद्धा सामान घेऊ शकता। आपल्याकडे व्हरायटी खूप आहेत बॅनर मध्ये, जसं काही हॅपी बर्थडे मध्ये आहेत, बेबी शावर आहेत, हॅपी अॅनिव्हर्सरी, नेमिंग सेरेमनी, ब्राइड टू बी वेलकम, अशी खूप सारी व्हरायटी आहेत आपल्याकडे। तसंच आपल्याकडे बॅनर जे आहेत ते बर्थडेचे आपल्याकडे 6 रुपयापासून स्टार्टिंग होते। असे जसे आहे 6 रुपयापासून आहे, फक्त त्याला क्वांटिटी घ्यावी लागते। किती क्वांटिटी घ्यावी? मिनिमम 500-1000 पीस तुम्हाला घ्यावे लागतील, तर तुम्हाला 6 रुपयापासून आहेत आपल्याकडे। तसंच आपल्याकडे खूप सारी व्हरायटी आहेत, बर्थडे मध्ये आहेत, अॅनिव्हर्सरी आहेत, कॉंग्रॅच्युलेशन, रिटायरमेंट वगैरे, तशी खूप सारी व्हरायटी आहेत आपल्याकडे। नेमिंग सेरेमनी, डोहाळे जेवण वगैरे, आय थिंक डोहाळे जेवणाचं आहे। याचं काय एक प्राइस? हे तुम्हाला पडेल 12 रुपयापासून स्टार्टिंग आहे आपले डोहाळे जेवणाचं। ओके, आणि हे इकडे जे आहे ते हे हळदीचं पण मला इथे दिसतंय, हे पण आहे। हे हळदीचं पंपम बोर्ड आहेत, जसं की त्याला हे गोंडे लावलेले आहेत आणि बॅक साईडला एमडीएफ बोर्ड लावलेला आहे। ओके, हे तुम्हाला पडेल 210 रुपयापासून क्वांटिटीचा रेट आहे। आणि हे खरंच खूप सुंदर आहे, जर बघितलं त्याला छोटेसे असे गोंडे लावून, छान ग्लिटर गोंडे लावून असं छान हे डेकोर करण्यासाठी केलेलं आहे हळदीसाठी। सो सुंदर आहे। आणि जर बल्क मध्ये तुम्हाला डेकोरेशन साठी हवं असेल एखाद्या प्रोग्राम साठी हळदीच्या, तर बेस्ट ऑप्शन आहे हा। आणि याच्यात कलर ऑप्शन पण आहे? कलर ऑप्शन नाही, त्याच्यात हळदी आहे आणि त्याच्यात मेहंदी आहे सेम। आणि इथे कॅप्स पण आहेत, बर्थडे कॅप, आणि खूप सुंदर कॅप आहेत ह्या, एकदम वेगवेगळ्या व्हरायटीच्या कॅप आहेत। तर याची रेंज किती पासून सुरू होते? कॅपची रेंज चालू होते आपल्याकडे 10 रुपयापासून चालू होते। 60 रुपयापर्यंत आहे ती, 10 रुपयापासून कॅप चालू होते। अच्छा, 60 रुपयापर्यंत आहे ह्याच्यात, 10 पीस आहेत एका पॅकेटमध्ये। 10 रुपयाच्या आणि 10 पीस आहेत, वाव, किती रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला। जर तुम्ही कार्टून टू कार्टून उचललं तर तुम्हाला 10 रुपयाला पडेल, आणि जर लूज क्वांटिटी घेतली तर त्याचे रेट चेंज होत राहणार। अच्छा, तर इकडे आपल्याला क्राऊन पण आहे, हे बर्थडे क्राऊन ऑलमोस्ट आता एक ट्रेंड आलाय बर्थडे क्राऊन, मग तो एक गर्ल साठी असू देत, बॉईज साठी असू देत। सो हा क्राऊन कितीचा आहे? हा तुम्ही जर क्वांटिटीत म्हणजे 300 पीस उचलले तर तुम्हाला हा 19 रुपयाला पडेल। ओके, आणि हा बाहेर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर 22-23-25 असा म्हणजे अगदी 50 रुपयांपर्यंत ह्याची रेंज केलेली आहे। तुमच्याकडे प्रॉप्स पण आहेत, तुम्ही माझ्या हातात बघताय इथं, याच्यावर लिहिलंय मी ताई होणार आहे। ह्याच्यावरून मला कळलं असेल की जे बेबी शॉवर मध्ये जे प्रॉप्स वापरतात म्हणजे आई, वडील, ताई, भाऊ यांच्यासाठी हे खूप सुंदर आहे। आणि याच्यामध्ये दोन म्हणजे इंग्लिश मध्ये जर तुम्हाला हवं असेल लिहिलेलं गर्ल्स आणि बॉईज साठी, तर हे पण आहे आणि मराठीचं पण आहे। सो याची काय रेंज आहे? हे आपल्याकडे होलसेल रेट 22 रुपयापासून चालू होत आहे। ह्याच्यात आपल्याकडे खूप सारी व्हरायटी आहेत, जसं काही एंगेजमेंट साठी आहे, अॅनिव्हर्सरी साठी आहे। तर समजा त्यांचा एक बजेट असेल 10,000 किंवा एक 6,000 वगैरे असं पकडून चालू आपण, तर त्याच्यामध्ये कितपत या सगळे प्रोडक्ट येतील आणि म्हणजे काय ते एक रेंज मध्ये असेल? मिनिमम एक 10,000 पासून पण तुम्ही चालू करू शकता, त्याच्यात व्हरायटी खूप सारे येतील तुम्हाला। 10,000, काही जण 20,000 असं आहे, 20,000 पासून पण आपल्याकडून पहिला चालू केलेले आहेत महिलांनी, ते आता आपल्याकडून समजा 5-6 महिने झाले, ते 50,000 उचलत आहेत। काही जण येते 1-1 लाखाचं मटेरियल उचलत आहेत, असं म्हणजे त्यांनी आपल्याकडून घेऊन चालू केलेलं आहे। बरेच सारे आहेत असे आपल्याकडे। आणि मग किती माल घ्यावा लागतो तरी असेल तर? तसं समजा 10,000 पासून सुरू करायचं, मिनिमम एक समजा स्टार्टिंगला तुम्ही 20-30 प्रोडक्ट पण उचलू शकता, पण त्याचा फक्त रेट चार्ट वेगळा असेल। हा, रेट चार्ट वेगळा असेल, तर तुम्ही कार्टन टू कार्टन उचलले त्याचा रेट वेगळा, 50 पीस उचलले तर त्याचा रेट वेगळा असाय पूर्ण। म्हणजे असं आहे की 20-30% मार्जिन ठेवून तुम्ही आरामात विकू शकता। जसं की आम्ही तुम्हाला दिलं 10,000 मटेरियल समजा, तर त्याच्यात तुम्ही एक 20,000-10,000 तरी प्रॉफिट आरामात निघतं स्टार्टिंगला, म्हणजे 5-10,000 तरी प्रॉफिट निघतच निघतं। तर खूप छान माहिती मिळाली आपल्याला यांच्याकडून की खरंच, आणि कशा पद्धतीने आपण एक छोटासा व्यवसाय पण सुरू करू शकतो अगदी कमी भांडवल मध्ये सुद्धा, कशा पद्धतीने ते मार्केटिंग करायचं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला गाईडलाईन सुद्धा मिळतील की कशा पद्धतीने तो स्टार्ट करायचा। आणि शॉप मध्ये तर आपण बघितलंच की किती एक होलसेल मार्केट म्हटल्यानंतर कशा पद्धतीने त्या रेंज आहेत, आणि बल्क मध्ये जर तुम्ही घेतलं तर कशा पद्धतीने तुम्हाला ते परवडणार सुद्धा आहे। सो तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर डेकोर सामान किंवा डेकोरेशनचं सामान हे एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी असू शकतं। लोकल 18 साठी मयुरी सरशेराव, मुंबई।
प्रोडक्ट।